प्राजक्ता लॉक्समध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत लिंबाची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य बघा, 4 लिंब, त्यानंतर साखर अर्धी वाटी, भाजलेलं जिऱ्याचं पूड 1/2 चमचा, त्यानंतर हिंग 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, तिखट 1 चमचा आणि 1.5 ते 2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे. ही चटणी इन्स्टंट होते आणि 2 ते 3 मिनिटामध्ये ही तयार होते. तर चला तर आपण चटणी करायला घेऊया. आधी हे लिंब कापून यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या. साखर टाकून आपण हे कट करून घेऊया. हे बघा, जे 2 भाग करायचे, यामधल्या बिया काढून घ्यायच्या. सहजपणे निघतात आणि मिक्सी जारमध्ये फिरवून घ्यायच्या. चला तर आपले लिंबाची काप तयार आहे. आपण हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. आणि यामध्ये साखर घालूया आणि फिरवून घेऊया बारीक होईपर्यंत. चला तर आपण हे साखर टाकून बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बाकी साहित्य टाकूया. आधी मीठ घालायचं. आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हळद, हिंग, जिरा पावडर, त्याचबरोबर लाल तिखट. लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. ज्याला तिखट जास्त हवं असेल त्याने जास्त पण वापरू शकता. चटणीचा मसाला पण येतो, तुम्ही चटणी मसाला पण यूज करू शकता. चला तर आपण आपली इन्स्टंट चटणी तयार आहे लिंबाची. ही चटणी घरच्या साहित्यामध्ये तयार होते आणि याला मसाला, कुठलाही मसाला वापरायची गरज नाही. घरचा जो मसाला असतो तो आपण यूज करू शकतो. बाहेर पण विकत मिळते मार्केटमध्ये, तो पण तुम्ही यूज करू शकता. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर शेअर करायला पण विसरू नका. थँक्यू.